श्रेष्ठ नेता अशी सर्वांची ओळख आपल्या सगळ्यांना आहे. आधुनिक महाराष्ट्राचा शिल्पकार, नवता आणि परंपरा यांचा उत्तम समतोल साधणारा युगप्रवर्तक असा यशवंतरावजींचा लौकिक आहे आणि त्यावर कधीच गंध चढणार नाही याची आपल्याला खात्री आहे. यशवंतरावजींच्या जीवन आणि कार्याचा गौरव वाढवण्याचं काम चव्हाण सेंटर करते आहे. सेंटरतर्फे आजच्या दिवशी निरनिराळ्या ठिकाणी कार्यक्रम होतात, तसाच आजही होतोय आणि आपण सगळ्यांना त्यांच्या आठवणी नेहमीच टवटवीत, ताज्या आणि पथप्रदर्शक ठरणार आहे. आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. आज अतिशय मोठ्या माणसाला आपण यशवंतराव चव्हाण पुरस्कार देणार आहोत, श्री विवेक सावंत. आपण त्यांचं कार्यक्रम स्वागत करूया. मी सगळ्यात प्रथम माननीय उपाध्यक्ष श्री अरुण गुजराथी यांना दोन शब्द बोलण्याची विनंती करतो आणि त्याच्यानंतर माननीय उपाध्यक्ष श्री अरुण गुजराथी आपल्या पाहुण्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. श्री अरुण गुजराथी. पुष्पगुच्छ देऊन आपण पाहुण्यांचं स्वागत करतो आहोत. डॉक्टर श्री अनिल काकुडकर, आमच्या राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक. डॉक्टर काकुडकर यांचं स्वागत करतो श्री गुजराथी. आणि आजचे सत्कारमूर्ती श्री विवेक सावंत यांचं माननीय गुजराथी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहे. माननीय जयंतराव पाटील यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. मित्र हो, यशवंतराव चव्हाण सेंटर हे आमच्या प्रिय सुप्रिया सोळ्यांचं माहेर आहे. वेगवेगळी कामं उपक्रम सुरू असतात. मी त्यांना आत्ताच म्हटलं की तुमच्याशी बोलायला 10 मिनिटं सुद्धा म्हटलं मला मिळत नाही, तशी मी गोड तक्रार त्यांच्याकडे केली. तेव्हा पण त्या खाली बघून काहीतरी लिहित होत्या आणि त्या मला हो हो म्हणाल्या. त्यांच्या डोक्यात अनेक कार्यक्रम असतात, प्रकल्प रटमटत असतात. आपल्या प्रास्ताविकपर भाषणात माननीय खासदार सुप्रिया तेंसोळे आपल्याशी संवाद साधतील. सौ सुप्रिया सोळे. नमस्कार सर. यशवंतराव चव्हाण यांची 108वी जयंतीच्या निमित्ताने आपण आज सगळे इथे जमलेलो आहोत. वर्षातले 2 दिवस असतात, 12 मार्च आणि 25 नोव्हेंबर. सातत्याने आपण चव्हाण साहेबांच्या आठवणी आणि आपली भाटीत भेट आणि पुढचं आपलं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचं धोरण आणि काय कामं करायचे याचं एक उजळणी म्हणून आपण दरवर्षी 2 दिवस भेटतो. सगळे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले डॉक्टर श्री अनिल काकुडकर, संस्थेचे अध्यक्ष माननीय पवारसाहेब, माननीय अरुणभाई, माननीय काळेसाहेब, हेमंत टकले, माननीय विवेक सावंत, दिलीपराव, जयंतराव, राजेश भैया आणि उपस्थित बंधुमन भगिनी. खरं तर गेल्या वर्षभरात ऑनलाईन जे काही आम्हाला करता आलं ते कार्यक्रम आम्ही वर्षभरात घेण्याचा प्रयत्न केला. शिक्षणाचं नवीन धोरण, अपंग हक्क मंच, पर्यावरणात होणारे बदल असे वेगळेवेगळे कार्यक्रम जेवढे जमतील त्यातले काही फील्डवर जाऊन आणि काही झूम आणि टेक्नॉलॉजीचा उपयोग करून घेण्याचा एक प्रयत्न हा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने केलेला आहे. आमच्या संस्थेमध्ये जी विभागीय केंद्र आहे त्याच्यात नाशिक, ठाणे, नवी मुंबई, उस्मानाबाद, कराड, जळगाव, नवी मुंबई, देवराष्ट्र, रत्नागिरी, औरंगाबाद आणि नागपूर हे सोडून कृषी आणि सहकार व्यासपीठ, त्याचबरोबर अंबेजोगाई आणि नांदेडला नवीन जी आम्ही केंद्र केलेली आहे ह्याच्यात
त्या भागातल्या समस्त लोकांना घेऊन तिथे एक चांगली कम्युनिटी स्थापन करून वेगवेगळे कार्यक्रम करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. मी आवर्जून नाशिक नागपूर हे चांगलं काम करतातच, पण मी आंबेजोगाईचा आवर्जून यावेळेस उल्लेख करेन, कारण का हे केंद्र नवीन आहे आणि गेल्या वर्षभरात ह्या केंद्राने खूप चांगले कार्यक्रम केले आणि एक वेगळा कार्यक्रम जो आतापर्यंत खरा कोणीच केला नव्हता असा आंबेजोगाईने केलेला आहे. त्याच्यात त्यांनी टुरिझमचं पुस्तक काढलेलं आणि ते टुरिझमचं पुस्तक पूर्णपणे इनहाऊस केलेलं आहे. त्यातले फोटो, त्यातला मजकूर, त्याचं डिझायनिंग हे सगळं आंबेजोगाई केलेलं आहे. आणि तुम्ही जर कुठे कोणीही ते पुस्तक जर पाहिलं आपल्याला जर मिळालं तर तुम्हाला असं वाटेल इंटरनॅशनल स्टँडर्डचं टुरिस्ट डेस्टिनेशन कुठे आहे या राज्यात, तर ते आंबेजोगाई आहे. एवढं उत्तम पुस्तक त्यांनी काढलेलं आहे आणि तोच धागा घेऊन आम्ही राज्यामध्ये महाराष्ट्र सरकारशी त्याची चर्चा केली आणि आमचा प्रयत्न राहील की महाराष्ट्र सरकारवर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने पर्यटनाचा काहीतरी मोठा कार्यक्रम हा आपण राज्यात घ्यावा असा आमचा एक प्रयत्न आहे. आणि त्याच्यासाठी या पुस्तिका, डॉक्युमेंटेशन्स हे सगळं करण्याचा प्रयत्न आहे. हा थोडासा वेगळा कार्यक्रम आहे जो आधी कधीच आम्ही केलेला नाही, तो करण्याचा प्रयत्न पुढच्या वर्षभरात आम्ही करणार आहोत. आणि एक वेगळा विचार आजच्या मीटिंगमध्ये आम्ही सगळ्यांनी चर्चेतून आज निघाला की पुढची पिढी आता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला जोडली जाते अनेक ठिकाणातून, पण एक गोष्ट आमच्या लक्षात येते की चव्हाण साहेबांची पुस्तकं ती आता टकले साहेबांच्या प्रयत्नातून आता हिअरिंग बुक्स पण आपल्याला करण्यात यश आलेलं आहे, पण त्याच्या पुढे जाऊन काहीतरी आपण केलं पाहिजे आणि चव्हाण साहेबांच्या वर आणि संस्थेवर एक विजन डॉक्युमेंट असलं पाहिजे असा एक निर्णय आज सगळ्यांनी मिळून घेतलेला आहे. तर एक 25 नोव्हेंबरला आपण जेव्हा भेटू तेव्हा संस्थेचं अपग्रेडेड व्हर्जन ऑफ विजन डॉक्युमेंट, त्याच्यात संस्थेचं विजन, संस्थेची व्हॅल्यूज आणि पुढच्या पिढीला एक छोटी पुस्तिका काढून चव्हाण साहेबांची अचीवमेंट्सची एक छोटी सिरीज वेगवेगळ्या पद्धतीने तंत्रज्ञानाचा उपयोग करून आम्ही मांडण्याचा एक प्रयत्न पुढच्या 2-3 वर्षात करणार आहोत. माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहील, योगायोगाने आज विवेक सावंतजी व्यासपीठावर आहेत, त्यांचं मार्गदर्शन आम्हाला सगळ्यात जास्त मोलाचं आहे. त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून पुढच्या पिढीपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत चव्हाण साहेब, त्यांचे विचार, त्यांनी केलेलं महाराष्ट्रासाठी योगदान आणि आपण ते काम कसं पुढे नेऊ शकतो हे जर तुमच्या सगळ्यांच्या सूचनेतून आम्हाला आलं तर मला असं वाटतं एक भरीव काम आपल्या सगळ्यांच्या मदतीने आपण करू शकू. ही डॉक्युमेंट आहे ती काळेसाहेब फायनल करतायत, ती तुमच्या सगळ्यांपर्यंत नंतर पाठवली जाईल. प्रत्येक विभागीय केंद्रालाही आम्ही पाठवणार आहोत आणि त्यातून तुमचे काही इनपुट्स असतील तर ते घेऊन एक कॉम्प्रिहेन्सिव्ह डॉक्युमेंट ती तयार होईल. ती 25 नोव्हेंबरला ती अपलोड करण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्यांचा असेल. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना मी विनंती करेन, आपण चव्हाण साहेबांवर महाराष्ट्रावर प्रेम करणारे आहात तर तुम्हालाही काही सूचना करायच्या असतील तर जरूर कराव्या. ही संस्था फक्त व्यासपीठावर बसलेल्यांची नाही आहे, ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक चव्हाण साहेबांवर प्रेम करणाऱ्या व्यक्तीची आहे. त्याच्यामुळे ही संस्था फुटफॉल्सवर चालते, ही काही फक्त आम्ही सगळे इथे बसतो म्हणून ज्याचा उल्लेख त्यांनी केला की आम्ही सगळे इथे खूप व्यस्त असतो, व्यस्त आम्ही सगळेच असतो, पण जी कामं आम्हाला करायची असतात त्याच्यासाठी आम्ही कधीच व्यस्त नसतो. त्याच्यामुळे ते तेव्हा मला इकडच्या तिकडच्या गोष्टी जेव्हा सांगतात अमरीश मिश्रा तेव्हा मी त्यांना कधी कधी मला गझल वगैरे ऐकवायची असते तेव्हा मी त्यांना सांगते नाही आता गझल ऐकायची वेळ नाही, आता मला थोडंसं काम करू द्या. पण ते त्यांचंही फार मोठं योगदान या प्रत्येक कार्यक्रमात आहे आणि ह्या सगळं डॉक्युमेंटेशन करताना त्यांचीही मदत आम्हाला सगळ्यांना लागणार आहे. प्रताप आजवेही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत, त्यांचं मार्गदर्शन आम्हाला वर्षभर आमच्या कार्यक्रमात असतं. तर या सगळ्या चव्हाण साहेबांचं डॉक्युमेंटेशन आणि या विजन स्टेटमेंटमध्ये आपल्या सगळ्यांची मदत खरं तर मला स्वतःला अपेक्षित आहे. आणि आज हेमंत टकलेंच्या प्रयत्नातून एक लोगो आणि एक काहीतरी चव्हाण सेंटरची टॅगलाईन असावी असा एक वेगळा विचार मांडण्यात आला. तर त्यांनी फार चांगली सूचना केली आहे, त्यांचं म्हणणं होतं की यशवंत ज्ञानवंत बांधील ही सह सामरिका दिशा परिवर्तनाची नांदी नव्या युगाची, म्हणजे दिशा परिवर्तनाची. कोविडने आपल्याला खूप काही शिकवले त्याच्यामुळे दिशा परिवर्तनाची
आणि नांदी नव्या युगाची जी आता नवीन ज्या गोष्टी करायला लागतील. कारण का 35 वर्षापूर्वी जेव्हा संस्था स्थापन झाली तेव्हा काळ वेगळा होता, प्रश्न वेगळे होते. 35 वर्षांनी कार्यक्रम आपल्याला बदलावे लागत आहेत, प्रश्न बदलत आहेत, समाजातली गरज बदलते. शिक्षणा क्षेत्रामध्ये आपण सगळे बघता त्या काळातलं शिक्षण म्हणजे राईट टू एज्युकेशन म्हणजे फक्त हक्क शिक्षणाचा हवा होता. आता शिक्षणाचा हक्क भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधानात मांडला तो करण्यात आपल्याला सगळ्यांना यश आलंय. त्याची पुढचा टप्पा आपल्याला गाठायचा आहे. आणि खरं तर काल मला एक बातमी होऊन थोडीशी काळजी वाटली. कारण कालच्या एका बातमीमध्ये असं आलं होतं की तुम्ही 1 वर्ष जर 12वीनंतर शिकला तर तुम्हाला 1 वर्षाचा अभ्यास केला तरी डिप्लोमाकडे PCM इंजिनिअरिंगला गरज नाही आहे. आता हे सगळं इतकं जर शिक्षण डायल्यूट आणि सोपं करायला लागलं तर खरंच पुढच्या सगळ्या इंजिनियर्सला हे नक्की योग्य आहे का? मला असं वाटतं त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. त्याच्यामुळे अशा वेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची जबाबदारी जास्ती वाढते. कारण का खूपच शिक्षण सोपं होतं. म्हणजे 1 वर्षाने ड्रॉपआउट केलं तर डिप्लोमा मिळणार, दुसऱ्या वर्षी ड्रॉपआउट झाला तर 2 डिप्लोमा मिळणार, आणि तिसऱ्या वर्षी जर तुम्ही पास झाला तर तुम्हाला डिग्री मिळणार. त्यामुळे मला विचारलं तर हे अतिशय चिंताजनक आहे. आणि व्यासपीठावर 2 इंजिनियर आहेत, राजेश टोपे आणि जयंत पाटील. तर मी त्यांना विनंती करेन, आपण सरकारमध्येही आहात त्याच्यामुळे आपणही सगळ्यांनी या गोष्टीवर आम्हालाही मार्गदर्शन केलं पाहिजे की हा डिप्लोमाचा 1 वर्ष डिग्री 3 वर्षांनी. डॉक्टर काकोडकर तुमच्यापर्यंत मी नाही आले कारण तुमच्यासाठी फारच बाळबोध आहे असं बोलणं. तसं आणि शिक्षण एवढं डायल्यूट होणं हे कदाचित सोपं होणं ही चांगली गोष्ट आहे. प्रेशर मुलांवरचं कमी होईल. पण खरंच शिक्षणाचा दर्जा किंवा बाहेर येणारे डॉक्टर इंजिनियर्स काय दर्जाचे येतील त्याचा खरं तर विचार एक समाज म्हणून आपण केला पाहिजे. ती जबाबदारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानसारख्या संस्थेची आहे. आणि मला अपेक्षित आहे की पुढच्या वर्षभरात जेव्हा ह्याची चर्चा होईल तेव्हा महाराष्ट्र सरकारनी ह्याच्यात जातीने लक्ष घालून केंद्र सरकारने ज्या ह्या काही सूचना आहेत तर त्या महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणी कशी करणार आहात ह्याच्यावरही आपण सगळ्यांनी थोडंसं आम्हाला मार्गदर्शन केलं तर मला वाटतं तुमच्या पिढीला त्याचा खूप उपयोग होईल. आज आपण ह्या कार्यक्रमाला जी काही अडचणी आहेत कोविडमुळे तरी त्याच्यामुळे आपल्याला बरीच गैरसोय झाली ह्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. पण आहे त्या परिस्थितीत हा कार्यक्रम पुढे कसा चालू ठेवाल ह्याच्यासाठी आपण सगळे आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानून तुमच्या सगळ्यांचं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये मनापासून स्वागत करून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुप्रियतांनी फार अतिशय मौलिक आणि आपल्या सगळ्यांच्या चिंतनाचा मुद्दा मांडला. डायरेक्शन ऑफ एज्युकेशन आपण किती ते त्याचं सोपं. डॉक्टर राधाकृष्णन यांचं फार सुरेख वाक्य आहे. त्यांचं वाक्य असं आहे की डेमोक्रेसी शुड बी बॅक्ड बाय इंटेलेक्च्युअल ॲरिस्टॉक्रेसी. आता ॲरिस्टॉक्रेसी फारच मोठा शब्द झाला, अभिजनवाद झाला तो. परंतु आपल्याला इंटेलिजन्सचा सन्मान, ज्ञानाचा सन्मान आपल्याला ठेवला पाहिजे. त्यासाठी जसं की आता ताई म्हणाल्या तर या सरकारने योग्य त्या दिशेने प्रयत्न केले पाहिजे. आमचे मार्गदर्शक थोर शास्त्रज्ञ आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकरजी यांना मी विनंती करतो ते राष्ट्रीय पुरस्काराबाबत घोषणा करतील. डॉक्टर अनिल काकोडकर. आदरणीय पवारसाहेब, आजचे उत्सवमूर्ती श्री विवेक सावंत, श्री अरुणभाई गुजराती, खासदार सुप्रिया सुळे, श्री जयंत पाटील, श्री दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे, श्री हेमंत टकले, श्री शरद काळे, सभागृहात उपस्थित सर्व मान्यवर आणि बंधू भगिनी, सर्वप्रथम माननीय यशवंतराव चव्हाण
यांच्या 108व्या जयंती निमित्त मी त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो आणि मी जो आपल्यापुढे यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार या पुरस्काराची जी निवड समिती आहे त्या समितीचा अध्यक्ष या नात्याने मी आपल्याकडून उभा आहे आणि जसं आपण सर्व जाणता की आजच्या दिवशी म्हणजे चव्हाण साहेबांच्या जयंतीच्या दिवशी आपण दरवर्षी एक महनीय व्यक्ती त्यांचं राष्ट्रीय स्तरावरील योगदान लक्षात घेऊन त्यांना आपण सन्मानित करतो यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कारांनी आणि अर्थातच त्याची घोषणा 25 नोव्हेंबरला जो आपला कार्यक्रम होतो त्या दिवशी राज्यस्तरीय पुरस्काराने आपण एका व्यक्तीला सन्मानित करतो त्या दिवशी आपण याची घोषणा करतो आणि आजच्या दिवशी पुरस्कार प्रदानाचा सोहळा पार पाडतो. ही जी निवड समिती आहे त्या समितीमध्ये डॉक्टर माशेलकर आहेत, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पेडणेकर आहेत, आर्किटेक्ट श्री खात्री आहेत, माजी कुलगुरू रूपा शहा आहेत, डॉक्टर नरेंद्र जाधव आहेत आणि डॉक्टर शिरू श्रीनिवास त्या पण समितीचे सभासद आहेत आणि समितीपुढे हे नेहमीच मोठं एक आव्हान असतं की यशवंतराव चव्हाणांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी म्हणून योग्य व्यक्ती शोधून काढणं आणि आपल्या या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केलेल्या मंडळींची यादी जर बघितली तर ती आपल्याला भूसू अशी ताणवेल. वांगी दाखल जर काही नावं सांगायची तर आपण याच्या आधी डॉक्टर अभिजित बॅनर्जी नोबेल पारितोषिक विजेते, त्याच्या आधी डॉक्टर रघुराम राजन, त्याच्या आधी प्रोफेसर एम एम शर्मा, नंदन निलेकिणी, डॉक्टर विजय केळकर, रतन टाटा असे अनेक मंडळींना आपण सन्मानित केलेलं आहे आणि यावर्षीच्या पुरस्कारासाठी म्हणून जसं मागे 25 नोव्हेंबरला आपण घोषित केलं की निवड समितीने एकमताने श्री विवेक सावंत यांच्या नावाची निवड केली आणि मला इथे सांगायला अत्यंत आनंद होतो की अर्थात आपण विवेक सावंतांचं काम जाणतो आणि अर्थातच त्या सायटेशनचं वाचन पण होईल, त्याच्याने आपल्याला अधिक माहिती मिळेल. पण मला असं वाटतं की त्यांच्या कामाची महती जसे जसे दिवस जात जातील तसे तसे लोकांना अधिकाधिक जाणवेल आणि मला वाटतं हे काम किती मूलभूत आहे आणि किती महत्त्वाचं आहे याची एक म्हणजे एक विशेष पावती असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. आणि मी असं म्हणतो याचं कारण म्हणजे सावंत सरांनी एक तर ते हाडाचे शिक्षक आहेत आणि सीडॅकमध्ये परम संगणकावर त्यांचं मोठं काम आहे. पण त्याहीपेक्षा म्हणजे तेव्हाही ही संगणक क्रांती घरोघरी पोचवण्याचं मोठं काम त्यांनी केलेलं आहे. अनेक युवा मंडळींना याबद्दल सक्षम करण्याचं काम केलं आहे
आणि नंतर मग MKCA निर्मितीपासून आणि आधी तर मला खूप आनंद आहे की आजच्या दिवशी जेव्हा आपण विवेक सावंत यांना सन्मानित करतो MKCA संबंधित अनेक अर्थही इथे बसलेले आहेत पवारसाहेबांसकट सगळे आणि या सर्व मंडळींच्या साक्षीने मला सांगायला मोठा अभिमान वाटतो की या सर्व मंडळींनी विशेषतः MKCA आजच्या या ज्ञानयुगाच्या ज्या गरजा आहेत आणि आज त्याची चर्चा सगळीकडे चालू आहे सगळी राज्य सरकार राष्ट्रीय सरकार सगळीकडे चर्चा चालू आहे पण MKCA हे महत्त्व मला वाटतं 20 वर्षापूर्वी ओळखलं आणि तेव्हापासून सतत त्या दृष्टीने प्रयत्न केलेले आहेत आणि आता सध्या त्यांचे कार्यक्रम अर्थातच ते अधिक विस्तृत आणि अधिक महत्त्वपूर्ण झालेले आहेत ज्ञानयुगाच्या गरजांना अनुषंगून पण म्हणजे कोट्यवधी मुलांना IT साक्षर बनवणं आणि ही आजची गोष्ट नाही आहे 20 वर्षापूर्वीपासून सुरू झालेली गोष्ट आहे MSCIT रूपाने IT माध्यमातून लोकांना नवीन करिअरच्या वाटा कशा शोधायच्या कशा प्राप्त करायच्या त्या दृष्टीने सक्षम बनवायचं काम म्हणा किंवा आणि हे फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही आहे म्हणजे कदाचित नंतर त्याचा उल्लेख होईलच पण भारतातले अनेक राज्य आहेत अशी की ज्याच्यामध्ये या नवीन ज्ञानयुगाच्या तयारीच्या दृष्टीने जी कामं चालू आहेत म्हणजे आता उदाहरण द्यायचं तर बिहारचा स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम सबंध बिहारचा स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम हा MKCA माध्यमातून मोठं काम चालू आहे गेल्या काही वर्षात तसंच ओरिसा तसंच आणि इतर हरियाणा म्हणा मध्य प्रदेश म्हणा काही राजस्थान म्हणा आणि अर्थातच आणि हे फक्त देशापुरतं मर्यादित आहे असं पण नाही तर ज्याला आपण फुटप्रिंट म्हणतो ते MKCA फुटप्रिंट सौदी अरेबियामध्ये आहे श्रीलंकेमध्ये आहे इतरही देशांमध्ये आहे आणि आजकाल आपण बऱ्याच वेळेला परीक्षातले गोंधळ खूप ऐकतो आणि मला तुम्हाला सांगायला थोडा मोठा अभिमान वाटतो कारण मी पण MKCA एक सदस्य आहे बरं का आणि आय डोंट फील एनी कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट इन सेइंग सो पण सौदी अरेबियामध्ये जिथे आंतरराष्ट्रीय स्तरावर कशी परीक्षा घ्यावी याच्याबद्दल इतर अनेक स्पर्धक पण तिथे त्या स्पर्धेमध्ये आहे पण तिथे MKCA निवड केली जाते आणि MKCA परीक्षा अत्यंत चांगल्या प्रकारे कंडक्ट केली जाते आणि मी याचा उल्लेख आता का करतोय कारण असं आहे बऱ्याच वेळेला असं एक हिंदीमध्ये एक म्हण आहे अंबरीश सरांना घर की मुर्गी दाल बरोबर त्यामुळे विवेक सावंत आपलेच आहे आणि त्यामुळे आपल्याला त्यांच्या कामाचं महत्त्व बऱ्याच वेळेला जाणवत नाही आणि म्हणूनच मी म्हटलं की जसा जसा काळ जात आहे मला वाटतं आपल्याला त्यांच्या कामाचं महत्त्व अधिकाधिक जाणवत आहे मी इथे काही लांबचं भाषण करायला उभं नाही पण म्हणजे जनरली लोकांकडे गेलं तर म्हटलं तर MKCA काय केलं विवेक सावंतांनी काय केलं तर IT कंपनीचा होती IT कंपन्या अनेक आहेत पण अशी कंपनी की जी व्यापारी तत्वावर चालते पण त्यांचा ज्याला आपण म्हणतो सोशल ट्रान्सफॉर्मेशन अजेंडा आणि स्वतःच्या मिळकतीवर असा सोशल ट्रान्सफॉर्मेशन अजेंडा मोठ्या जोमाने वर्षानुवर्ष चालवण्याची किमया श्री विवेक सावंत यांनी करून दाखवलेली मला वाटतं असलं उदाहरण आपल्याला भारतात सापडणार नाही
आणि प्रोफेसर साक्षीदार आहे. तर म्हणजे किती गोष्टी सांगू आपल्याला आता, म्हणजे एका बाजूला आयटीचं झालं, पण म्हणजे लाईव्हलीहूड ज्याला म्हणतो उपजीविका, त्याच्यामध्ये आयटीचं महत्त्व तर आहेच आहे, पण त्याच्याच बरोबर इतर उपजीविकेची जी साधनं आहेत त्यांची पण ओळख तरुण मंडळींना व्हायला पाहिजे. त्या दृष्टीने तुमचं काम मोठ्या प्रमाणावर चालू आहे. ग्रामीण भागामध्ये म्हणजे मी असं नेहमी म्हणत आलेलो आहे की आपण जेव्हा इकॉनॉमिकचा विचार करतो तर इकॉनॉमीचे तीन भाग, जी डी पी म्हणायची तर ॲग्रिकल्चर, इंडस्ट्री आणि सर्व्हिस सेक्टर. आणि सर्व्हिस सेक्टर जो पूर्वी फार थोडा भाग होता, आजकाल 50% अर्धी जी डी पी सर्व्हिस सेक्टरमधनं येते, आणि त्या जी डी पीतल्या त्याच्यातला बराचसा भाग हा आय टी क्षेत्राला जातो. मग तो फायनान्स असो, मार्केटिंग असो, इतर कुठलेही भाग असो, पण हा आय टी. आता आपल्या इथे ग्रामीण भाग आणि शहरी भाग याच्यात प्रचंड तफावत आहे, आणि ही तफावत आहे कारण ग्रामीण भागात आपल्याला जाणवतं की बा शहरी भागांमध्ये ऑपॉर्च्युनिटीज आहेत, नोकऱ्या पटकन मिळतात, ग्रामीण भागात मिळत नाही, म्हणून गावातल्या प्रत्येक तरुणाचं तरुणीचं लक्ष असतं शहराकडे वाटचाल करण्याचं. लक्षात घ्या की आता ज्ञानयुगामध्ये ग्रामीण भागामध्ये शेतीविषयक ऑपॉर्च्युनिटीज तर आहेतच आहेत, आणि अर्थात ग्रामीण भागात त्या शहरी भागापेक्षा जास्त आहेत. इंडस्ट्रीयल प्रोडक्शन जर म्हटलं तर आता नवीन युगामध्ये इंडस्ट्रीयल प्रोडक्शन हे विकेंद्रित पद्धतीने करता येतं. कुठल्याही फॅक्टरीतनं डेटा दुसरीकडे पाठवून त्यांच्या 3D प्रिंटिंगवर तो कॉम्पोनंट तयार करून करू शकतो. तर गावातल्या गोठ्याच्या बाजूला एक 3D प्रिंटरची लॅब असणं हे काही नवीन नाही आहे. कोण्यासारखं आहे सांगायचा मुद्दा असा, आणि इतरही अनेक गोष्टी आहेत, सांगायचा मुद्दा असा की इंडस्ट्री सेगमेंट जी आहे GDP ची म्हणा किंवा अर्थव्यवस्थेची, त्याच्यामध्ये सुद्धा आता ग्रामीण भाग सहभागी होऊ शकतो. ग्रामीण युवक मंडळी त्या दृष्टीने आपली म्हणजे उपजीविकेचं एक नवीन साधन ते शोधू शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे GDP चा सर्वात मोठा भाग जो सर्व्हिस सेक्टर आहे. आता मला सांगा, ग्रामीण भागातला युवक आणि शहरी भागातला युवक याच्यामध्ये सर्व्हिस सेक्टरच्या ऑपॉर्च्युनिटी शोधण्याच्या दृष्टीने काय करतात? केवळ त्याचं शिक्षण, त्याचं सक्षमीकरण जर व्यवस्थित झालं तर ग्रामीण भागामध्ये तेवढ्याच ऑपॉर्च्युनिटीज आहेत. म्हणजे आपण ऐकलं असेल जोहो कॉर्पोरेशनचे मालक, जोहो कॉर्पोरेशन अमेरिकेतला मोठा कॉर्पोरेशन आहे, त्यांनी ठरवलं की त्यांच्या कंपनीचं इंटरनॅशनल हेडक्वार्टर तामिळनाडूमधल्या गावामध्ये शिफ्ट केलं. एवढी मोठी कंपनी, पण ती कंपनी त्या गावातनं चालते. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की सर्व्हिस सेक्टर मध्ये जर ग्रामीण भागामधल्या तरुण मंडळींचं सक्षमीकरण चांगल्या प्रकारे झालं तर, आणि ग्रामीण भागामधली तरुण मंडळींची संख्या मला वाटतं शहरी भागापेक्षा जास्त आहे, तर त्यांचं केवढं मोठं कॉन्ट्रीब्युशन होऊ शकतं. आता मी सध्या या शक्यतेच्या गोष्टी करतो, पण हे सगळ्या गोष्टी असं जर झालं तर माझी मान्यता आहे की ग्रामीण भागामध्ये शहरी भागांपेक्षा येणाऱ्या काळात जास्त ऑपॉर्च्युनिटीज असतील, आणि ते जर त्याच्यात त्या ऑपॉर्च्युनिटीजचा जर फायदा घेऊ शकलो तर मला वाटतं भारताची आर्थिक प्रगती झपाट्याने पुढे जायला वेळ लागणार नाही. आणि हे करण्यासाठी सर्वात मोठं इंजिन म्हणजे विवेकस, आणि म्हणून मला त्यांच्या कामाचं खूप मोठं महत्त्व वाटतं. त्यांनी हे वेगळ्या वेगळ्या प्रोजेक्ट्समधनं, वेगळ्या वेगळ्या स्कीम्समधनं, वेगळ्या वेगळ्या उपक्रमांनी हे दाखवूनच दिलं आहे,
आणि मला वाटतं आणि म्हणूनच मी म्हणतो की येणाऱ्या काळात त्यांच्या या कामाचं महत्त्व आपल्याला अधिकाधिक जाणवणार म्हणणार आहे. आणि म्हणून मला अत्यंत आनंद होतो की या निवड समितीची जी शिफारस ती प्रतिष्ठान यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय शिक्षकराव जी पवार यांनी मान्य केली आणि आज तो दिवस उगवलेला आहे तेव्हा आपण श्री विवेक सावंत यांना या पुरस्काराने सन्मानित करणार आहोत. परत एकदा सावंत सरांचं खूप खूप अभिनंदन आणि एवढ्या दोन शब्दानंतर मी आपली रजा घेतो. धन्यवाद. फार चिंतनशील भाषण केलं. ग्रामीण महाराष्ट्र किंवा ग्रामीण भारत तर खरंच अशा अर्थानं सुजलाम सुफलाम होणार असेल तर गांधींचं स्वप्न पूर्ण झालं असं म्हणता येईल. तो दिवस लवकर उगो. पुढे जाण्याबद्दल मला एक छोटीशी आठवण सांगायची साहेबांची. साहेबांना कदाचित आठवत नसेल. बऱ्याच वर्षापूर्वी मी पुण्याला असताना ते पुण्याला होते तर आम्ही फोन केला, मी आणि माझे इकॉनॉमिक टाइम्सचे एक सहकारी होते. तर त्यांच्या स्टाफने सांगितले की त्या अमुक अमुक सभागृहात आहे, तुम्ही जाऊन त्याला भेटू शकता. तर आम्ही त्या सभागृहात गेलो, मी आणि माझे सहकारी होते इकॉनॉमिक टाइम्सचे. आम्ही असं दार उघडलं आणि आमची आपसूक नजर व्यासपीठावर गेली की व्यासपीठावर शरद पवार बसतील, तर ते नव्हते तिकडे. तर आम्ही इथे तिथे असं बघितलं तर शेवटच्या ओळीत ते बसले होते रांगे. त्यांच्या हातात एक नोटबुक होती. व्यासपीठावर शेतीविषयक परिसंवाद सुरू होता. डॉक्टर एम एस स्वामीनाथन भाषण करत होते आणि शरद पवार साहेब तिकडे बसून नोट्स काढत होते. त्यांनी मला असं केलं आणि सगळे इथे बसा आणि ते पुढचं एक तासभर ते त्या भाषणाच्या नोट्स काढत होते. असे मंत्री जर वाढले सरकारमध्ये किती बरं होईल असं मला तेव्हाही वाटत आहे. मला सांगायचा मुद्दा असा की ज्ञानाची जी लागण त्यांना माहीत आहे की आम्ही तिकडे येणार म्हणून. त्याने नुसतं सांगित होतं की ठीक आहे आपण भेटू. आम्ही पत्रकार म्हणून आम्ही एकदम तिकडेच पोचलो तर ते शेवटच्या भागात बसले होते आणि लिहित होते. नोट्स काढणारा लिहिणारा मंत्री म्हणजे असतील मला त्या कोणाविषयी मला अवमान. म्हणून राजेश टोपेंचं विशेष अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी ज्ञानाचा उपयोग केला आणि कष्ट केले म्हणून आपण कोरोनावर बरीचशी मात करू शकतो. हे त्यांचं यश आहेच मुली. पण अशी संख्या मला दिलीप वर्षी पाटलांचे माहीत आहे, मला जयंतरावांचे माहिती आहे. दोघांचंही खूप छान बुद्धीचं त्यांना वरदान आहे आणि त्यांना वाचनाची आणि व्यासंगाची आवड आहे. त्यांना वेळ मिळत नसेल तर ते दुर्दैव आहे. पण सर्वसाधारण मनुष्य असतो ना तो टक्के टोळते खाऊन कसा कसा जगत असतो. हिंदीत एक म्हण आहे, बादाम खाते अकल नाही आती, धक्के खाते आती. तर मनुष्य असा विचार करतो की व्यावहारिक शहाणपणातून आपण आपलं आयुष्य घालवूया. परंतु मानवी संस्कृतीला उड्डाणाची गरज असते, मानवी संस्कृतीला भरारी घ्यायची असते आणि ती भरारी ज्ञानामुळे येते. तर ही ज्ञानाची भरारी घेणारी MPMPCLचे सर्वे सर्वा आणि महाराष्ट्रात IT ची मशाल पेटवणारा, ती धगधगत देवणारा व्रतस्थ साधक अशी विवेक सावंत सरांची निवडणुकी मला करून येईल. आपण आता पुरस्काराकडे वळतो आहोत. मी केंद्राचे सरचिटणीस माननीय श्री शरद काळेजी यांना विनंती करतो. एक मी सांगायला पाहिजे, शरद काळे अत्यंत उत्तम वाचक आहेत आणि व्यासंगी वाचक आहेत आणि स्वतः लेखक आहे. वाली चव्हाण सेंटरमध्ये सतत येत राहा, फुटफॉल्स पडले पाहिजेत, खूप गुढी माणसे तिकडे. श्री शरद काळे, former managing director of Maharashtra Knowledge Corporation Limited, hails from Kokad. He was born on 26th October 1958 in Mumbai. However, his grandfathers, both maternal and paternal, were settled in Kokad. His maternal grandfather, Sri Shankar Rao Dajibabu More, belonged to Harani Murud, the village to which भारत रत्न महर्षि धोंडुकेशव करे बिलॉन्ग. श्री मोरे वॉज ए रिनाउंड स्कल्प्टर,
इंटीरियर डिझायनर, डेकोरेटर अँड म्युरल आर्टिस्ट. जस्ट टू गिव्ह एन एक्झाम्पल, ही वॉज द पर्सन हू एनग्रेव्ह द लेटर्स हे राम ऑन द समाधी ऑफ महात्मा गांधी ॲट राजघाट दिल्ली. विवेक्स पॅटर्नल ग्रँडफादर वॉज लक्ष्मण हरी सावंत. He shifted his base from Ratnagiri to Nashik, where he established new high school, which was dedicated to national education. He was a follower of Mahatma Gandhi, who believed in simple living and high thinking. The then Chief Minister, Shri Yashwantrao Chavan, had given land in Nashik at a nominal price for the high school, and he also inaugurated the building of the high school. Shri Sawant was honored as Shri Sawant, that is Vivek's grandfather, was honored as ideal teacher on the national level. Vivek Sawant's father was associated with Kushtadham, an institute dedicated to treatment and rehabilitation of leprosy patients. Vivek's mother had started a school called Shishu Vihar, where she worked on honorary basis, and it was specially meant for the children of the leprosy patients. One can see the imprint of high values of his father and grandfathers in the life and work of Shri Vivek Sawant. After completing his school and college education in Nashik and post-graduation in Pune, Vivek served as a teacher of physics, electronics and computer science in Ferguson College. From 1979 to 1987, in 1988 he started working in CDAC, that is the Center for Development of Advanced Computing, then headed by Dr. Vijay Bhatkar. He worked in CDAC from 1988 to 2000. Where he participated in the design and development of India's first indigenous supercomputer, PARM. During his tenure at CIAC, he established a network of 20 advanced computing training schools. Chavan Center is one of them. Under his stewardship of the training schools, more than 25,000 engineering graduates from various disciplines were rigorously trained in software engineering and state-of-art software development tools and methodologies. All of these trainees of ACTS got placements in leading IT industries in India and abroad. A significant initiative of Shri Sawant has been IT literacy campaign within the government of Maharashtra from 1995. It has now taken the form of MKCL and MSCIT. MKCL has emerged as a high-tech initiative of the government of Maharashtra and 10 universities for technical education, e-governance and empowerment technologies. It is widely acknowledged as a benchmark in IT literacy and a major step towards bridging the digital divide and the resultant knowledge and opportunity divide. In view of his pioneering contribution in e-governance of the PWD, he was invited to be a co-author of the Pradhan Mantri Gram Sadak Yojana, under which a nationwide rural road network of 12 lakh kilometers has been established. He also played a leadership role in computerization of the Maharashtra State Legislature and revolutionized the working of Stamps and Registration Department. In MKCL, he has set up a network of more than 5,000 authorized learning centers spanning the length and breadth of Maharashtra. Over 1.25 crore learners have taken the low cost but high quality IT qualification leading to MSCIT. This venture has provided employment and self-employment opportunities to over 25,000 youngsters at their native places. Today, MKCL has emerged as a self-sustaining, wealth-creating
an ever-growing enterprise, which is committed to its social responsibility and social accountability. Shri Sawant has served on the board of studies and academic councils of several universities. He is the honorary fellow of Maharashtra Academy of Sciences. He also serves on the board of directors of Odisha Knowledge Corporation, Haryana Knowledge Corporation, MKCN International Free Zone Establishment Dubai, MKCN Agadia Limited, Riyadh, MKCN Malaysia, MKCN Lanka. He is a recipient of several awards for his distinguished contribution in the field of IT and computer education. To mention a few, Rotary's Vocational Excellence Award, Rajiv Gandhi Sangharan Sarathi Award, Doordarshan's Shikshan Ratna Award and Pune's Pride Award 2014 for Excellence in Education. Currently, he is the Chief Mentor of MKCI. With his significant and dedicated work in the field of IT literacy, e-governance and education, he has made outstanding contribution to social and economic development of the nation. The Yashwantrao Chavan Pratishthan Mumbai is pleased to honor his services to the nation by conferring on him the Yashwantrao Chavan National Award 2020. Thank you. सामान सरांची संपूर्ण कारकीर्द ही पौर्णिमेचे चंद्रासारखी आहे. अत्यंत उज्ज्वल आणि अतिशय शीतल सुद्धा थक्क करून टाकणारा हा सगळा वैचारिक प्रवास आहे. आपण आता सत्कार सोहळ्याकडे जाण्यापूर्वी मी एकच सांगेन की आधुनिक ज्ञानाचा सर्वसामान्य नागरिकांना डॉक्टर काकोडकर साहेब म्हणाले तसं सर्वसामान्य नागरिकांना विद्यार्थ्यांना व्यावसायिकांना स्त्रियांना शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ कसा होईल आणि यासाठी कोणतं तंत्रज्ञान व्यवस्था उपयुक्त ठरेल याचा सर्वंकष विचार करणारे श्री विवेक सावंत महाराष्ट्राच्या आय टी क्षेत्रातले प्रकाशदूत आहेत असं म्हटलं त्याची अतिशयोक्ती होणार नाही. आता आपण मी माननीय अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी सत्कार मुक्तींचा सत्कार करावा आणि त्यांना अतिशय मानाचा राष्ट्रीय यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार त्यांना प्रदान करावा. सत्कार सुरू होत आहे. माननीय राजेश टोपे, माननीय दिलीप कोळसे पाटील साहेब, जयंतराव पाटील, जयंत बाहेर इथे येतात का? यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार यशवंतराव चव्हाण केंद्राचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय शरदरावजी पवार या पुरस्कार श्री विवेक सावंत सरांना अत्यंत स्नेहाने प्रदान करत आहे. मानपत्र धनादेश 5 लाख रुपये शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. मी आता माननीय अध्यक्ष आदरणीय श्री शरदरावजी पवार यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय शरदरावजी पवार आज
प्रतिष्ठानची स्थापना होऊन 35 वर्ष आणि आपण यशवंतराव चव्हाणांची 108वी जयंती साजरी करतो. महाराष्ट्राच्या अनेक महत्त्वाच्या शहरांच्या मध्ये लहान मोठ्या गावांच्या मध्ये सुद्धा हा कार्यक्रम ठिकठिकाणी आयोजित केला जातो आणि विविध क्षेत्रातले लोक त्याच्यामध्ये सहभागी होत असतात. इथे आपण प्रतिवर्षी हा कार्यक्रम घेत असतो आणि या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे की राज्यामध्ये किंवा देशामध्ये आणि विविध क्षेत्रामध्ये ज्याने अलौकिक कामगिरी केली, योगदान केलं, अशांचं स्मरण किंवा अशांचा सन्मान आपण या दिवसाच्या निमित्तानं चव्हाण सरांच्या नावानं त्यांना पुरस्कार देऊ करत असतो. अनेक मान्यवरांचा सत्कार किंवा पुरस्कार या पिढीवर आपण यापूर्वी केला आणि मला अतिशय आनंद आहे की यावेळेला निवड समितीनं विवेक सावंत यांची निवड केली. विवेक सावंत संघाचा शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड योगदान दिलेले व्यक्तिमत्व. मी तर भाषिक कधीही आपण केलेल्या प्रचंड कामाच्या संबंधीचे दर्शन लोकांना दाखवण्याच्या संबंधी व्यक्तींची पुढाकार न घेण्याच्या संबंधीची भूमिका जे क्षेत्र आपण निवडलं त्या क्षेत्रामध्ये सर्वस्व होऊन घेण्याच्या बद्दलची त्यांची स्वतःची निधी हा त्यांचा परिचय आपल्यापैकी अनेकांना आहे. संगणकशास्त्राच्या संदर्भात अलीकडे काही फारस बोलण्याच्या बद्दलची आवश्यकता नाही, पण आता हा विचार हे तंत्रज्ञान घरोघर पोहोचतोय. पण एक काळ असा होता की ज्या काळामध्ये लोकांच्या मध्ये औत्सुक्य होत आणि पूर्णपणानं त्यासंबंधीची माहिती ही सुद्धा नव्हती. पुण्यामध्ये सीआयचे सचिव उघडल्याच्या नंतर लोक वाटत आणि त्यांच्या सौजे एक सावंतच्या सारखे एक अतिशय लोकांचा संच होता, जी होती. कधीतरी आम्ही या सगळ्या क्षेत्राचं काही आपल्याला फारसं ज्ञान नाही, पण नक्की काय चालले हे जाणून घेण्याच्या संबंधीचं असल्यानं आम्ही त्या ठिकाणी डोकावत असतो. आणि मला आठवतं की प्रचंड अशा प्रकारचा संगणक त्या ठिकाणी त्यावेळेला होता आणि त्या माध्यमातून याची क्रांतीची प्रक्रिया सुरू झालेली होती आणि त्याच्यामध्ये जे प्राथमिक संच जो होता त्या संचाकडे भेट दिसण्यास होती. आज त्याच्यामध्ये प्रचंड बदल झाले, आधुनिक चाली सहजपणा आला आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये सहजपणानं काम करण्याच्यासाठी आज लोक या साधनाचा वापर ठिकठिकाणी करायला लागलेला आहे. या संबंधीचं ज्ञान हे विस्तारित स्वरूपामध्ये येण्याची आवश्यकता होती ही भूमिका काही लोकांनी त्या काळात स्वीकारलेली होती आणि त्याच्यामध्येच विवेक सावंत सुद्धा एक महत्वाचे घटक होते. महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन ही संस्था महाराष्ट्र शासन त्या काळामध्ये त्याचे पहिले अध्यक्ष आणि त्यावेळचे शिक्षण मंत्री दिलीप कळसे पाटील या ठिकाणी आहेत यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि सावंतांच्या संकलनांनी अतिशय मर्यादित काळामध्ये या आपल्या संस्थेचा नावलौकिक हा देशात आणि देशाच्या बाहेर सुद्धा पोहोचवण्यासाठी हे लोक यशस्वी झाले. दिलीप पाटलांच्या नंतर
या संस्थेची जबाबदारी राजेश टोपेंनी केली आणि त्यांनी त्याचा विस्तार कसा होईल या प्रकारची काळजी घेतली. आणि सगळ्यात महत्वाचं काय की सावंत या क्षेत्रामध्ये काम करतात ते काम देशाच्या हिताचं आहे आणि म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. त्यांच्या कामात यंत्रांची ते हस्तक्षेप करता कामा नये, त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे. हे सूत्र देवी फळसे पाटील असोत राजेश टोपे असोत त्यांनी पहिल्या दिवसापासून घेतलं आणि त्याचा लाभ हा निश्चित परिणाम झाला. आज हे काम वाढलं त्याच्यामध्ये सावंतांचं योगदान हे काही सांगायची आवश्यकता नाही. ते योगदान महाराष्ट्रापुरतं सीमित राहिलेले, महाराष्ट्राच्या बाहेर अनेक राज्यामध्ये सुद्धा विस्तारित स्वरूप हे त्याच्यामध्ये बघायला मिळालं. आज बिहार सरकार राज्य काही बाबतीत ते किती पुढे आहे किंवा कुठे मागे याबद्दलची चर्चा होते, पण संगणक शिक्षणाच्या संदर्भामध्ये आज बिहारमध्ये सुद्धा अतिशय महत्वाची कामगिरी करायला आज तेथे राज्य सरकार आणि संस्था यशस्वी झाले आहेत. आणि त्याच्यामध्ये पायाभूत काम करण्याच्यामध्ये मी एक सावंतांचं योगदान त्याच्यामध्ये होतं याची मला स्वतःला कल्पना आहे. आणि म्हणून अनेक ठिकाणी त्याने काम वाढवलं, महाराष्ट्राच्या बाहेर वाढवलं आणि देशाच्या बाहेर सुद्धा वाढवलं. गल्फ कंट्रीमध्ये असो किंवा श्रीलंकेसारखा शेजारचा देश असो या सगळ्या ठिकाणी संकटात साक्षरतेच्या संदर्भाची भूमिका पटवून देऊन त्याचा विस्तार करण्याच्यामध्ये जी काही कामगिरी घडली त्याच्यामध्ये वीर सावंतांचं योगदान हे फार मोठं आहे. आणि म्हणून साहजिकच आपल्याला अतिशय आनंद आहे की अशा व्यक्तीचं आज चव्हाण साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या नावानं त्याला आज या ठिकाणी पुरस्कार मिळतो. सावंतांचा जन्म हा नाशिकमध्ये झाला, ते नाशिकचे. खरं म्हणायचं मला कधी कधी गमत होती, नाशिक हे गमतीचेच करणे की आता आपण बघा कुसुमाग्रज, कुसुमाग्रजांचं सर्व आयुष्य हे नाशिकमध्ये गेलं, तर कुसुमाग्रजांचा जन्म पुण्यात झाला आणि पुण्यातून ते त्या ठिकाणी गेले. आज आपण बघितलं की एखाद्या क्षेत्राच्या जाणकार माणसाची जाण ओळखून त्याला मोठं करण्याच्या मध्ये नाशिक हे अग्रभागी असतं असं का मला वाटायला लागलं. आणि त्याच्यामध्ये तसे मूळ रत्नागिरीकर सावंत नाशिकमध्ये गेले, त्याचे वडील त्या ठिकाणी शिक्षणाच्या क्षेत्रात काम करत होते, वेग सावंत तिथे शिक्षित झाले आणि समान देश आणि देशाच्या बाहेर या संगणकाच्या क्षेत्रामध्ये त्यांचं नाव आज हे माहीत झालं. त्यांचं ऋणानुभव नाशिकच्या समाजाचं आहे. आज ज्यांची जयंती आपण साजरी करतो स्वतंत्र चव्हाण, हे स्वातंत्र्याचं चळवळीत महत्वाचं योगदान त्यांनी याच्याबद्दलची चर्चा करण्याची आवश्यकता नाही. देशाच्या उभारणीत त्यांनी काही महत्वाचं काम केलं किंवा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये त्यांचं काय योगदान होतं याची चर्चा करण्याचं कारण नाही. पण देश पातळीवर यशवंतरावजी ज्यावेळेला पहिल्यांदा गेले संरक्षण मंत्री म्हणून त्यांना रिझल्ट पाठवण्याच्या संबंधीचं काम नाशिकरांनी केले होते. आणि म्हणून नाशिक हे बाहेर आलेले लोकांना मूर्ख करणारा गाव असतो असं त्यांनी म्हणलं. त्याच्यामध्ये अतिशय होणार नाही, त्याचा चेष्टेचा भाग सोडू द्या. पण मला अतिशय आनंद आहे की सावंतांचा आयुष्याचा सुरक्षेचा कर्तव्य हे त्या ठिकाणी गेला. नंतर साहजिकच पुण्यामध्ये आला आणि पुण्यातून आज ते एल के सी एलच्या माध्यमातून देशातून देशाच्या बाहेर या कर्तृत्वानं आपण पोचलेली आहे. आणि म्हणून त्या क्षेत्रात त्यांनी जे काही काम केलं त्या क्षेत्राच्या बद्दलचा सन्मान आज या ठिकाणी होतो. एक अशी अपेक्षा होती की संगणक शिक्षित आणि संगणक अशिक्षित ही समाजामध्ये चर्चा काम नाही. साक्षरता निरक्षरता या संबंधीचा एका काळामध्ये चर्चा होत असेल,
आता ती साक्षरतेची चर्चा वेगळ्या पद्धतीने व्हायला लागली आणि संगणक शिक्षित वर्ग हा अधिक तयार झाला पाहिजे, केला पाहिजे. ज्ञानाच्या कक्षा ज्या वाढतात त्याचा लाभ या माध्यमातून नव्या पिढीने अधिक घेतला पाहिजे आणि त्याचा फायदा हा समाजाची उंची वाढवण्याच्यासाठी निश्चित होतो याचा समाधान आपल्या सगळ्यांना आहे. आणि त्या क्षेत्रामध्ये सावंतांनी फार महत्वाची कामगिरी केली आणि म्हणून या कामगिरीच्या संबंधीचं एक जाण लक्षावधी ठेवून त्याची नोंद यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानी घेतली. ती निवड समितीचे अध्यक्ष डॉक्टर अनिल काकुरकर यांनी अतिशय उचित अशा व्यक्तीची निवड करण्याच्या मध्ये त्याच्यामध्ये पुढाकार घेतला. त्याबद्दल डॉक्टर काकुरकर आणि त्यांची सगळं संच टीम या सगळ्यांचं मी मला परत अभिनंदन करतो. मी एक सावंतांचं अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं या आजच्या सोहळ्याच्या संबंधी विवेक सावंत यांनी आपले विचार आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवावे अशा प्रकारची विनंती करतो. माझे दोन शब्द सन्माननीय श्री विवेक सावंत, मला असं वाटलं की अध्यक्षांच्या नंतर फक्त आभार प्रदर्शन होत असत. आदरणीय पवारसाहेब, आदरणीय काकोडकर सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय, त्याचबरोबर आज सभागृहामध्ये उपस्थित असलेले सर्व MPCL मध्ये माझे सहकारी, उपस्थित असलेली माझी पत्नी आणि मित्र. प्रथमतः मी आजच्या कार्यक्रमामध्ये ह्या इतक्या मोठ्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, निवड समितीचे अध्यक्ष डॉक्टर अनिल काकुडकर, निवड समितीचे सर्व सदस्य, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सर्व ट्रस्टी यांचे मनापासून आभार मानतो. त्यांच्या या निर्णयावर आपल्या मान्यतेची मोहर ही पवारसाहेबांनी स्वतः उठवली याच्याबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. माझं शिक्षण ज्या शाळेमध्ये झालं तिथे आम्ही हाताने शेणांनी जमिनी सारवायचो. माझ्या आजोबांनी ती शाळा काढली होती. माझे आजोबा गांधी मार्गे होते, काँग्रेसचे मोठे कार्यकर्ते होते, भूमिगत झाले होते आंदोलनामध्ये, स्वातंत्र्य आंदोलनामध्ये. आणि ज्याचा उल्लेख आता पवारसाहेबांनी केला की चव्हाण साहेब नाशिकमधून बिनविरोध निवडून येण्याचा जो काळ होता त्यापूर्वी नाशिकचे खासदार मुलुक मैदान गोविंदरावजी देशपांडे यांचे माझे आजोबा कार्यकर्ते होते. आणि अर्थातच त्यामुळे चव्हाण साहेबांना ज्या वेळेला बिनविरोध निवडून देण्याची वेळ आली त्यावेळेला या सगळ्या नाशिकमधल्या कार्यकर्त्यांचा आणि त्यांचा खूप घनिष्ठ संबंध झाला. हेमंत टकलेजींना ही सगळी गोष्ट खूप चांगली माहिती आहे. ते आमच्या कुटुंबाला पूर्णपणे ओळखतात. आणि म्हणून मग आजोबांनी त्यांच्याकडे विनंती केली की माझ्या शाळेला एक पटांगण असलेली एक जागा तुम्ही द्या. एक रुपयामध्ये माननीय चव्हाण साहेबांनी माझ्या आजोबांना ती शाळेची जागा दिली. त्याच्यामुळे 9वी 10वी आणि 11वीचं माझं शिक्षण एका चांगल्या परिसरामध्ये झालं. इतकंच नव्हे तर त्याला पटांगण असल्यामुळे मी बास्केटबॉलमध्ये पटू झालो जिल्ह्याच्या पातळीवर. ते केवळ आमच्या शाळेला चव्हाण साहेबांनी जागा दिली त्याच्यावर पटांगण होतो म्हणून घेऊ शकतो. इतकंच नव्हे तर आमच्या शाळेच्या रौप्य महोत्सवाला स्वतः साहेब आले. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल माझ्या जीवनामध्ये ती सभा म्हणजे एक टर्निंग पॉइंट ठरला. त्याचं कारण असं की साहेब संरक्षण मंत्री झाल्यानंतर त्यांनी नाशिकला कोझरला मिग विमानांचा कारखाना आमच्या नाशिकला दिला आणि एक प्रचंड स्थित्यंतर नाशिकमध्ये झालं.
नाशिक एकाएकी ग्लोबलाइज झालं, एक लहराला त्याच्यासाठी विद्युत पुरवठा करणारं यंत्र आलं, त्याच्यात फ्रेंच लोक आले. नाशिकच्या सातपूरच्या इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये मायक्रोवॉश कंपनी आली आणि जर्मन लोक नाशिकमध्ये आले. टिळक वाचनालयामध्ये रेव्हरंड टिळकांच्या नंतरच्या परंपरेमधून स्पॅनिश मिशनरी नाशिकमध्ये त्याच वेळी आले, जे आम्हाला शाळेमध्ये नेहमी कथा सांगू लागले. आणि रशियन लोक तर नाशिकच्या रस्त्यांवर दर रविवारी मोठी गर्दी असायची. आणि त्याच्यामध्ये चव्हाण साहेब आले आणि आमच्या शाळेत भाषण करताना त्यांनी एक अतिशय महत्वाचा विचार मांडला. तो असा होता की माझ्याकडे ज्या वेळेला संरक्षण मंत्री म्हणून देशातले परदेशातले मोठमोठे पाहुणे येतात, त्यांना दरवेळी मी नाशिकला पाठवतो आणि त्यांना मिग विमानाचा कारखाना बघायला सांगतो. तो बघून ते ज्या वेळेला परत येतात आणि मला भेटतात, त्यावेळी ते असं म्हणतात की आम्हाला आनंद वाटला आणि आश्चर्य वाटलं. मग त्यांनी आम्हाला विचारलं सगळ्या विद्यार्थ्यांना की आश्चर्य वाटलं असं ते का बरं म्हटले असत, आम्हाला काही सांगता आलं नाही. पण चव्हाण साहेब म्हणाले की ते लोक मला म्हणायचे की आम्हाला आश्चर्य याच्यासाठी वाटलं की आम्हाला वाटलं की इकडची मिग विमानं रशियन लोक बांधत असतील, पण काळी सावळी भारतीय मुलं ती मिग विमानं बांधत होती हे बघून आम्हाला आश्चर्य वाटलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की आमच्या धोरणाची दिशा काय, आमच्या धोरणाची दिशा ही फक्त अत्याधुनिक अशी मिग विमानं बांधणं, अत्याधुनिक अशी विमानं बांधणं ही नसून तशी विमानं सातत्याने बांधू शकतील अशी काळी सावळी मुलं तयार करणं हे आमचं उद्दिष्ट आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही सगळ्या लोकांनी आता विज्ञान तंत्रज्ञानामध्ये झेप घेतली पाहिजे असा संदेश त्यांनी आम्हाला दिला. टकलेसरी बसले ते सांगतील की नाशिकची एकंदर पार्श्वभूमी जसा पवारसाहेबांनी उल्लेख केला की काकासाहेबांच्या म्हणजे शिरवाडकरांच्या एकंदर अस्तित्वानी भारावलेली होती, त्याच्यामध्ये साहित्य कला काव्य आणि धार्मिक आध्यात्मिक अशा परंपरा जास्त दृढमूल होत्या. अशा शहरामध्ये आम्हाला हे सांगायला कोणीही नव्हतं की तुम्ही विज्ञान तंत्रज्ञानामध्ये घराली घ्या. आणि त्यामुळे माझ्या जीवनात तो टर्निंग पॉइंट ठरला की मला असं वाटू लागलं की अरे आपल्या नाशिकच्या गोसर विमान कारखान्यामध्ये जर काळी सावळीच मुलं जर हे करत असतील तर मग आपल्यालाही जमेल, म्हणून आपण सायन्सला जावं तंत्रज्ञानामध्ये जावं असं मला त्यावेळेला प्रथम मनामध्ये तो स्विच पडला. त्याच्यामुळे आज हा पुरस्कार स्वीकारताना मला जो आनंद होतोय तो इतका खोलवरचा आहे की तो शब्दात मी व्यक्त करू शकणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट की काकोडकर सरांनी ज्याचा उल्लेख केला की खूप मोठमोठ्या दिग्गजांना ज्यांचा असामान्य अशा कृती घडवणाऱ्या अशा असामान्य लोकांना हा पुरस्कार यापूर्वी एकदा नाही दोनदा नाही तर सातत्याने 25 वर्ष दिला गेलेला आहे. मला ज्या वेळेला काळेसरांचा फोन आला त्यावेळी काळेसरांच्या विशिष्ट लकबीप्रमाणे आणि शिस्तीप्रमाणे त्यांनी अवॉर्डची संबंध माहिती मला दिली. शेवटपर्यंत हे कोणाला दिलं तुम्हाला दिलं जात आहे असं काही ते सांगत नव्हते, ते पूर्ण माहिती देत होते. मी शांतपणे ती ऐकून घेतली. ऐकून घेतल्यानंतर मला असं वाटलं की कोविडचा काळ आहे, या समारंभाला काहीतरी तंत्रवैज्ञानिक मदत हवी असेल म्हणून बहुतेक काळेसर आपल्याला एवढं सगळं सविस्तर सांगत असतील, म्हणून मी जरा त्या दृष्टीने विचार करतो. आणि त्याने एकदम मला सांगितलं की नाही हा तुम्हाला देण्याचा निर्णय झालेला. तर मी चटकन म्हणालो की मी माझ्यापेक्षा जास्त योग्य अशा लोकांची नावं तुम्हाला सुचवू शकतो. त्याच्यावर काळेसर तात्काळ मला म्हणाले की तुम्हाला काय वाटतं का आमच्याकडे नावांची कमी आहे का. मग मी जरा निरुत्तर झालो. मग मी गुपचूप स्वीकारण्याचा निर्णय घेतला, त्यांना पत्र लिहिलं आणि नंतर मी विचार करू लागलो की काळेसरांनी मला सांगितलं की हे बघा एवढी मोठी दिग्गज माणसं आहेत की ज्यांच्या निवड समितीने हा निर्णय घेतला. मग मी शांत राहिलो. मग मी विचार करू लागलो की या निवड समितीने माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाची या पुरस्कारासाठी एवढ्या दिग्गजांना पुरस्कार दिल्याची पार्श्वभूमी असताना का बरं निर्णय घेतला असेल. संस्कृतमध्ये एक वचन आहे की मोठी माणसं उत्स्फूर्तपणे विचार मांडतात आणि अर्थ त्याचा मागोवा घेतात.
अर्थोस अनुधावती असं संस्कृतात वचन आहे. मग मी अर्थाला त्याचा मागोवा घेत जातो या पद्धतीने त्या विचाराचा मागोवा घेऊ लागले. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की आतापर्यंत जी पुरस्कार दिले गेले ते अतिशय असामान्य कृती करणाऱ्या असामान्य अशा व्यक्तींना दिले गेले आहेत. माझ्या बाबतीमध्ये 21व्या शतकाचं एक तिसरं दशक सुरू झालंय. काळ बदलला आहे. कदाचित याच्या पुढे असामान्य माणसं असामान्य कृती करतील की नाही हे माहीत नाही, परंतु एक काळ मात्र आलेला आहे की ज्याच्यात अत्यंत सर्वसामान्य माणसं असामान्य अशा सामूहिक कृती करू शकतात. आणि अशाच महाराष्ट्रातल्या जवळजवळ माझ्या 50,000 सहकार्यांनी गेली 20 वर्ष एक सामूहिक अशी असामान्य कृती केली आहे आणि त्यांचा प्रतिनिधी म्हणून मला हा पुरस्कार दिला जातोय असं मी सांगतो. हा पुरस्कार जो आहे हा सर्वसामान्य माणसांच्या असामान्य अशा सामूहिक कृतीला दिलेला पुरस्कार आहे. आणि टाकणुके सरांनी त्याच्यातलं हे मर्म उत्तम जाणलं आणि म्हणून तर म्हणजे माझी निवड केली. त्यामुळे मी अतिशय विनम्रपणे हा पुरस्कार स्वीकारतो. मी ज्यावेळेला माझ्या मनामध्ये जी भावना होती पवारसाहेबांनी मला तो पुरस्कार देताना, तो मी जरी माझ्या दोन हाताने स्वीकारत होतो तरी खरं म्हणजे मनामध्ये भावना होती की माझ्या 50,000 सहकार्यांच्या 1,00,000 हातांनी मी पवारसाहेबांना अभिवादन करत होतो आणि तो स्वीकारत होतो. माझं याच्यातलं योगदान काय तर अगदी सोपं, बिल गेट्स यांच्या शब्दांमध्ये सांगायचं तर मी योग्य वेळी योग्य ठिकाणी उपस्थित होतो एवढंच खरं म्हणजे माझं योगदान आहे. एक असा काळ होता की ज्यावेळेला बरोबर जिथे असायला पाहिजे तिथे मी होतो आणि तेवढंच माझं योगदान आहे. मग खरं म्हणजे हे कोणाचं योगदान आहे तर मी आपल्याला सांगू इच्छितो की एक असा मंदलेला काळ महाराष्ट्रामध्ये पवारसाहेबांनी आणला की ज्यावेळेला ते पायाला भिंगरी लागल्यासारखं गावोगाव विदर्भापर्यंत कोकणापासून विदर्भापर्यंत शाळेच्या मुख्याध्यापकांच्या प्राचार्यांच्या प्राध्यापकांच्या मोठमोठ्या सभा घेत होते आणि त्याच्यामध्ये याच्या पुढे तुम्ही जर संगणक निरक्षर असाल संगणक साक्षर नसाल तर तुम्ही निरक्षर ठराल असा संदेश ते गावोगाव देत होते. आपल्याला आश्चर्य वाटेल की त्या काळामध्ये असं कोणीही म्हणत नव्हतं. इतकी दूरदृष्टी आणि त्याच्यासाठी इतकी समर्पित भावना की त्याचा परिणाम असा की तशा सभांमध्ये त्यांच्याबरोबर डॉक्टर भटकर असायचे आणि प्रोफेसर राम टाकवले असायचे आणि मी असा ऑडियन्समध्ये बसलेला असायचो. माझ्या शेजारी महाराष्ट्रातले मोठे राजकारणी बसलेले असायचे. ते माझ्या कानात असं म्हणायचे की अहो साहेब आता राजकारणावर कधीतरी बोलतील ना, का आय टी वरच बोलत राहतील आता इतके पुढची वर्ष, अशी त्यांना धास्ती वाटायची. इतकं त्यांचं समर्पित भावना ह्या आय टी साक्षरतेविषयी. याचं कारण डिजिटल लिटरसी मधून जी डिजिटल एम्पॉवरमेंट येणार आहे त्याच्यामध्ये 99% नॉलेज विल बी रिप्रेझेंटेड डिजिटली, विल बी क्रिएटेड डिजिटली, विल बी स्टोअर्ड डिजिटली, विल बी डिस्ट्रीब्युटेड डिजिटली, विल बी अप्लाइड डिजिटली आणि त्याच्यामुळे त्याच्यात आपली मुलं पुढे असली पाहिजे. आपल्या सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या मुलांविषयी कमालीची कळकळ, त्याच्यासाठी स्वतः कळमळीने प्रयत्न करणं, त्यांना प्रोत्साहित करणं, स्फूर्ती देणं आणि त्यांना हे शिक्षण घेण्यासाठी पवारसाहेब त्यांच्या भाषणांमधून सांगायचे की तुम्हाला कर्ज काढावं लागले तरी चालेल, पोटाला चिमटा घ्या, परंतु मुलांना आय टी साक्षर करा. त्याच्यामुळे एक प्रकारची राजकीय इच्छाशक्ती या संपूर्ण कार्यक्रमाच्या मागे उभं करण्याचं मोठं काम हे पवारसाहेबांनी केलं. ही दूरदृष्टी त्यांनी आम्हाला दिली. तंत्रज्ञान जाणणारे आमच्यासारखे खूप लोक त्या काळात होते, पण सर्वसामान्यांची जा विकास आहे, सर्वसामान्यांचं सक्षमीकरण आहे हे कम्प्युटरच्या माध्यमातून होणार आहे हे सर्वसामान्यांच्या भाषेमध्ये त्यांना सांगण्याचं काम हे पवारसाहेबांनी केलं. ही जी राजकीय इच्छाशक्ती होती त्याला एक तंत्रवैज्ञानिक इच्छाशक्तीची जोड ही डॉक्टर विजय भटकर यांनी दिली त्या काळामध्ये. त्याला एक समाज विकास केंद्रीय अशा नव्या शिक्षण शास्त्राची जोड
ही प्रसराम दाखवले यांनी दिली. या संपूर्ण स्वप्नाच्या मागे, या दूरदृष्टीच्या मागे प्रचंड अशी शासकीय इच्छाशक्ती ही श्री दिलीप वळसे पाटील यांनी उभी केली. मी दिलीप वळसे पाटील यांचं किती कौतुक करावं याला खरंच म्हणजे शब्द अपुरे पडतील. मी त्यांच्याविषयी अनेक लेख लिहिलेले आहेत, आपण ते जरूर वाचा. वेळेच्या मर्यादेमध्ये आज मला ते सांगणं शक्य नाही, परंतु इतक्या तळमळीने मी रात्री 2-2 वाजता पण त्यांच्या बंगल्यावर बसलेलो आहे, पूर्ण फाईल वाचून त्याच्यावर चर्चा करून आणि सकारात्मक निर्णय घेणं आणि ते प्रत्यक्ष राबवणं, त्यासाठी प्रशासनाला त्याच्यासाठी राजी करणं अतिशय महत्वाचं काम होतं. कारण अशा प्रकारची कंपनी भारतामध्ये कुठल्याही शासनाने यापूर्वी केली नव्हती आणि त्याच्यानंतरही केलेली नाही, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. हे फक्त दिलीप वळसे पाटीलच करू शकले आणि हे त्यांचं फार मोठं योगदान आहे. आणि त्याचबरोबर त्याच्यामागे प्रशासकीय इच्छाशक्ती ही पैलासवासी श्रीमती कुमुद बन्सल यांनी उभी केली. त्यावेळेला त्या आपल्या हायर अँड टेक्निकल एज्युकेशनच्या सेक्रेटरी होत्या. त्याचबरोबर त्याच्यामागे अर्थशक्ती निर्माण करण्याचा प्रश्न निर्माण झाला की या कंपनीमध्ये इक्विटी घ्यायला पाहिजे. दिलीप वळसे पाटील यांनी कॅबिनेटला कन्व्हिन्स केलं होतं की 5 कोटी तरी भाग भांडवल दिलं पाहिजे. आणि त्यावेळेला नेमके अर्थमंत्री झाले जयंत पाटील आणि त्यांची तिजोरी खडखडाट झालेली होती. त्यावेळी ते मला असं म्हणाले की अहो आवर गव्हर्नमेंट हॅज बिकम बँकरप्ट. आणि हा किस्सा त्यांनीच त्यांच्या जी अतिशय प्रतिक्रियश अशी टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट आहे, राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, त्याच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमामध्ये सांगितलं होतं, म्हणून मला तो आठवला. तर मग मी आणि डॉक्टर भटकर त्यांना असं म्हणालो की ठीक आहे, दी गव्हर्नमेंट मे बी बँकरप्ट फॉर मनी, बट ऑल ऑफ अस आर नॉट बँकरप्ट फॉर आयडियाज, सो लेट्स क्रिएट सम न्यू आयडिया अँड क्रिएट दिस कंपनी. पण मला अतिशय महत्वाची गोष्ट सांगावी लागेल की जयंतरावनी त्यावेळेला पहिलं भाग भांडवल या कंपनीला दिलं आणि मग ही कंपनी अस्तित्वात आली. आज एक प्रकारचं विलक्षण असा त्रिवेणी संगम आहे की आमचे पहिले अध्यक्ष श्री दिलीप वळसे पाटील, त्यांच्या पाठोपाठ अध्यक्ष झालेले श्री राजनजी टोपे आणि त्यांच्यानंतर या अध्यक्षपदावर विराजमान असले डॉक्टर अनिल काकोडकर, असे तिघही अध्यक्ष आज या कार्यक्रमात उपस्थित आहेत. ही विलक्षण गोष्ट आहे. त्याचबरोबर दुसरा एक त्रिवेणी संगम आहे की माझ्या जीवनामध्ये ज्यांच्या विचारांचा, ज्यांच्या सकारात्मक विचारांचा आणि त्याचबरोबर एक माणूस म्हणून उत्तुंग उंची गाठणाऱ्या 3 व्यक्तींचा जो माझ्यावर प्रभाव आहे, अशा 3 व्यक्ती सुद्धा आज इथे उपस्थित आहेत. एक म्हणजे अर्थातच पवार साहेब, त्यांचे विचार, त्यांची भाषण, त्यांचे त्यांचे चरित्र, त्यांची सगळी चरित्र मी अभ्यासले, त्यांचं आत्मचरित्र. आणि परत प्रत्यक्ष त्यांच्याशी इतकी वर्ष आलेला संबंध, त्यामुळे ते आज उपस्थित आहेत. एक अतिशय आंतरराष्ट्रीय कीर्तीचं काम आपल्या क्षेत्रात करून आपल्या देशाला अतिशय मोठा सन्मान प्राप्त करून देणारे, त्याचा आत्मसन्मान जपणारे असे डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या विचारांचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. एक माणूस म्हणून सुद्धा ते तेवढेच उत्तुंग आहे. ते किती एक आत्मबळ एखाद्या व्यक्तीकडे किती असू शकतं, त्याचा एक मूर्तिमंत आविष्कार ते आहे. याचं कारण ज्यावेळेला अणुकरार झाला त्यावेळेला प्रेसिडेंट बुश सुद्धा डॉक्टर काकोडकरांना घाबरत होते, हे आता सगळं सर्वश्रुत झालेलं आहे की डॉक्टर काकोडकरांना मान्य असेल तरच आपण सही करू, असं ते डॉक्टर मनमोहन सिंग यांना म्हणाले होते. तर परंतु एक माणूस म्हणून किती संवेदनशील असावं, किती नम्र असावं, त्याचा एक मूर्तिमंत आविष्कार त्यांच्यामध्ये आहे. जसं पवारसाहेबांसारखं एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये, परंतु किती प्रेमळ असावं, किती इतरांची काळजी करावी, हे म्हणजे आपण शब्दात सांगू शकत नाही. आणि तशीच एक तिसरी व्यक्ती, तितकीच अतिशय बुद्धिमान आणि तरी सुद्धा माणूस म्हणून अतिशय सिम्पली ग्रेट, अशी म्हणजे माझी पत्नी. नाहीतर मला हे एमकेसीएल वगैरे नावाचे काही भांडवळी आणि सिऱ्या बिळ्या काही जमले नसतं, मी तुम्हाला ओपनली सांगतो. या पुरस्काराचे एक मानकरी सुंदरलालजी बहुगणा हे नेहमी म्हणत असत की मेरा झंडा ऊंचा है
क्योंकि मेरा डंडा ऊंचा है, म्हणजे त्यांची पत्नी. तर त्याच्यामुळे माझा जो काही झेंडा वरती फडकतोय तसं दंडा खूप उंच आहे म्हणून मी आज तुमच्या पुढे उभा आहे. मला एक महत्वाचं सांगावं लागेल की श्री दिलीप वळसे पाटील हे आमचे एक अध्यक्ष अशा प्रकारचे की जे इज लाईक अ क्रिएटर, ही क्रिएटेड इट. श्री राजेश टोपे इज लाईक अ परपेच्युएटर, कारण एका क्रिएट झालेली कंपनी नीट इन्क्युबेट करून पुढे न्यावी लागते, लाईक अ परपेच्युएटर. अँड डॉक्टर अनिल काकोडकर इज लाईक अ लिबरेटर. असे तीन अध्यक्ष, त्यांचे तीन विलक्षण असे गुणात्मक दृष्ट्या भिन्न रोल्स, याच्यामुळे मी तुमच्या समोर आज उभा राहू शकलो हे मी तुम्हाला नम्रपणे सांगू इच्छितो. त्याचबरोबर आमचे सगळे जे कलीग्स इथे उपस्थित आहेत, तर त्याच्यात आमच्या कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टर माझ्यानंतर झालेल्या श्रीमती वीणा कामत ह्या इथे उपस्थित आहेत. त्या पदावर का आल्या तर हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे की पवारसाहेबांच्या विचारामुळे त्या आल्या. 2011 साली पवारसाहेबांनी सरपंचांच्या परिषदेमध्ये एक अतिशय अप्रतिम भाषण केले. मी त्यांच्या अनेक भाषणांचं परिशीलन करत असतो, आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना माहिती आहे की असा एकही आठवडा आमच्या एमपीएसएलमध्ये जात नाही की पवारसाहेबांच्या विचारांचं परिशीलन आमच्या बैठकीत झालं नाही. अर्थात राजकारण सोडून ते परिशीलन असतं हे मी सांगू इच्छितो. तर त्याच्यामध्ये 2011 साली त्यांनी एक भाषण केलं सरपंचांच्या परिषदेत, आणि त्याच्यामध्ये स्त्रियांचं सक्षमीकरण याच्यावर ते बोलले. आपल्याला माहिती आहे की ग्रामपंचायतींमध्ये 33% आरक्षण, नंतर 50% आरक्षण हे त्याच्यामुळे आपल्या देशामध्ये झालं. आणि ते भाषण ऐकल्यानंतर मी प्रभावित झालो आणि मी म्हटलं की अरे आपण काय करतोय. त्यांनी त्यांचं काम केलं. मग आमच्या एमकेसीएलच्या संबंध 5,000 सहकाऱ्यांच्या नेटवर्कमध्ये मी असं सांगायला सुरुवात केली की तुमच्या पत्नीला पार्टनर करा, तुमच्या नेटवर्क तुमच्या सेंटरमध्ये तुमच्या पत्नीला पार्टनर करा. मला आनंद वाटतो सांगायला की आमचे 40% सेंटर्समध्ये आमच्या सेंटर चालकांची पत्नी ही एकतर मुख्य समन्वयक आहे किंवा सहसमन्वयक आहे. विलक्षण क्रांतिकारक गोष्ट आहे. असं तुम्ही कधी महाराष्ट्रात घडले नाही. विदर्भात तर तुम्ही जाऊन बघा असं तुम्हाला दिसणारच नाही की स्त्रिया एवढ्या मोठ्या प्रमाणात ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये त्या उद्योजिका म्हणून पुढे आलेल्या आहेत असं तुम्हाला विदर्भामध्ये दिसणार नाही, कोकणामध्ये कदाचित दिसेल. पण हे पवारसाहेबांच्या विचारातून शिकल्यानंतर मी असा विचार केला की आपले उत्तराधिकारी सुद्धा या कंपनीमध्ये महिला असले पाहिजे. आणि त्या दृष्टीने मी श्रीमती वीणा कामत यांना मेंटर करायला सुरुवात केली आणि डॉक्टर काकोडकर सरांनी एका व्यवस्थित प्रक्रियेद्वारे त्यांची नेमणूक केली. त्यामुळे मला असं वाटतं की ही संबंध जी आमची चळवळ चालू आहे ती खरं म्हणजे पवारसाहेबांच्या विचारांची एक फलश्रुती आहे. मगाशी यावेळेला उल्लेख झाला की ते अल्पर्जू आहेत, तर ते मला म्हणाले की मी काही नाही असं. परंतु मला हे सांगायचं आहे की केवळ त्यांच्यामुळेच अशा प्रकारची गोष्ट घडू शकली. अनेक राज्यांमध्ये मी गेलो, त्यावेळेला ही कंपनी अशा अजब कंपनी कशी काय असं सांगितलं. मग कोण याच्या पाठीमागे हा विचार कोणी व्यक्त केला असं मी निरनिराळ्या राजकीय पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे की पवारसाहेबांच्यामुळे झाली. आणि मला आश्चर्य आणि आनंद वाटतो की प्रत्येक मुख्यमंत्र्यांना पवारसाहेबांविषयी इतका आदर होता, त्यांचा राजकीय पक्ष कुठलाही असेल. त्यामुळे मला एक प्रकारचा केक वॉक मिळाला आणि त्या कार्यालयांमध्ये सकारात्मक असे निर्णय झाले. आणि जर समजा पवारसाहेबांचं पाठबळ नसतं आणि मी एकटा गेलो असतो तर असं काही झालं नसतं. त्याच्यामुळे ही जी या पुरस्काराची जी एक परिणती आज पुरस्कारामध्ये झाली त्याच्या मागे केवढे लोक आहेत आणि केवढं त्यांचं योगदान आहे. आणि मी केवळ त्याचं निमित्त मात्र असं मी कुठल्याही प्रकारच्या खोट्या विनयाने सांगत नाही, पण इतकं मोठं काम 1.5 कोटी लोकांना आयटी साक्षर करणं आणि महाराष्ट्राच्या घराघरात तुम्हाला मुलं भेटतील की ज्यांच्याकडे MSc IT सर्टिफिकेट असतं. आणि अगदी परवाच 8 मार्चला चला हवाई उद्यामध्ये कार्यक्रम झाला, त्याच्यामध्ये सुद्धा श्रेया बुगडेला विचारलं गेलं की आता तुझं शिक्षण पूर्ण झालं तू पुढे काय करणार, त्यावेळी ती म्हणते मी MSc IT होणार असं. म्हणजे इतकं जी एम्पॉवरमेंट जी साईन आहे तर ती ह्या सगळ्या दिग्गजांच्या मुळे आहे. काकोडकर सरांचं आम्हाला पूर्ण मार्गदर्शन मिळत असतं. या पुरस्कारासाठी त्यांनी जी माझी निवड केली
ही खरं म्हणजे भविष्यामध्ये माझ्याकडून अधिक चांगलं काम व्हावं असं मला सुचवण्यासाठी होती असं मी समजतो. आणि त्याचबरोबर मला हे जे 5 लाख रुपयाचं जो धनादेश दिलेला आहे मी काळेसरांना पूर्वीच पत्र लिहून कळवलेलं आहे की हे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे आमचं जे MKCL नॉलेज फाउंडेशन आहे त्या संस्थेला हे 5 लाख रुपये द्यावे. याचं कारण या संस्थेतर्फे ज्यावेळेला कोविड सुरू झाला त्यावेळी सर्वसामान्य ज्या मुलांच्या घरी स्मार्टफोन नाही, कम्प्युटर नाही, कनेक्टिव्हिटी नाही किंवा बँडविड्थ नाही अशा मुलांना अत्यंत आकर्षक पद्धतीने ज्ञानरचनावादावर आधारित असं शिक्षण देण्याचा MKCL नॉलेज फाउंडेशननी आटोकाट प्रयत्न केला आणि एकंदर 800 एपिसोडची महामालिका दूरदर्शनवर स्वखर्चाने सुरू केली आणि टीव्ही ही महामालिका आज मुलांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. आणि त्या महामालिकेच्या निर्मितीसाठी या निधीचा वापर व्हावा अशा दृष्टीने मी हे देत आहे. आणि आज मला अतिशय आनंद आहे की सुप्रियाताईंनी इथे मला काही मदत करता येईल का असं दूरध्वनीत केलंय तर मी मनापासून सांगू इच्छितो की यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सर्व कार्यक्रमांमध्ये जिथे जिथे तंत्रवैज्ञानिक अशा प्रकारचा सहभाग लागेल तो आम्ही सर्व मनापासून द्यायला उत्सुक आहोत. कारण या संस्थेशी माझा खूप जुना रुग्णानुबंध आहे. कारण त्या संस्थेतच आमचं सिरॅकचं सेंटर सुरू झालं आणि तिथून कॅलिफोर्नियामध्ये सिलिकॉन व्हॅलीमध्ये शेकडो मुलांना आपण इथून पाठवलं आणि 20 वर्षापूर्वीपासून ते सुरू झालं. काळेसाहेबांनी त्याला खूप मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर आज मला अतिशय आनंद आहे की हेमंत टकले जे आज इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा आणि आमचा ऋणानुबंध त्यांना माहिती नाही तो सांगतो की आम्ही लहान असताना कॉलेजमध्ये असताना राजेश खन्ना आणि मुमताज यांना बघायला त्यांच्या हॉटेलमध्ये जात असतो. हा आमचा ऋणानुबंध आहे. आणि आज या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हे प्रसिद्ध साहित्यिक अंबरीश मिश्र हे करतायत. मी आल्याला त्यांना सांगितलं की शुभ्रक आणि जीवघेणे हे तुमचं पुस्तक 3 दिवसापूर्वी मी वाचत होतो आणि सज्जाद हुसेन यांच्यावरचा तो जो लेख आहे तो वाचून मी अतिशय प्रभावित झालो. अशी एक महान साहित्यिक अशी व्यक्ती आज इथे सूत्रसंचालन करते हाही एक मोठा सन्मान आहे. पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनापासून आभार मानतो. वेळेची मर्यादा मी ओलांडल्याबद्दल क्षमा मागतो आणि पवार साहेब दापोडकर सर दोघांविषयी कृतज्ञता व्यक्त करून मी आपली रजा घेतो. अतिशय सुरेख आणि केवढी विनयशीलता आहे ना. म्हणजे इतकं ज्ञानाचं काम केल्यानंतर वृत्ती काय तर फोडिले भंडार धन्याचा हा माल मी परी हमाल भारव आहे. ही विनयशीलता अतिशय आवश्यक अशी आहे. आणि मी एकच सांगतो की जोपर्यंत डॉक्टर काकोडकर साहेब आहेत, सावंत सर आहेत, अशी जोपर्यंत जेम्स रत्न आहेत तोपर्यंत महाराष्ट्र शासनाची तिजोरी कधी खडखडाट होणार नाही अशी असं मी सांगतो. आभाराची जबाबदारी खरं म्हणजे टक्के सरांवर आहे पण त्यांनी ती माझ्यावर सोपवली आहे. मी सगळ्यात प्रथम विवेक सरांचे अत्यंत आभार मानतो, डॉक्टर संगीता सावंत यांचे आभार मानतो आणि माननीय दिलीप वळसे पाटील साहेब, माननीय जयंतराव पाटील साहेब आणि माननीय राजेश टोपे साहेब यांचे आभार मानतो. प्रेस प्रशासकीय अधिकारी आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. कृपया जाऊ नका, राष्ट्रगीत झाल्यानंतर हा कार्यक्रम संपेल. राष्ट्रगीतासाठी आपण कृपया जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय.